हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते. तर आता मी आलेली आहे, म्हणजे चाललेली आहे नर्सरीमध्ये झाडं आणायला. तर बघा, मला खूप सारी आंब्याची नर्सरीमधून झाडं आणायची होती, आंब्याची, चिक्कूची, फुलांची. तर आता तिथं कुठली मिळतात ह्याच्यावरती अवलंबून आहे, पण मला तर खूप सारी झाडं घ्यायची आहेत आणि इथं नर्सरीजवळच आहे, झाडं आणायला चाललेली आहे. तर एवढा आनंद झालेला आहे कारण मला पहिल्यापासून, म्हणजे खूप लहानपणापासून मला झाडं लावायची खूप आवड होती. आणि मी पुण्यामध्ये होते तर तिथं जागा कमी होती, फक्त बाल्कनीमध्ये झाडं लावू शकत होतो आपण. पण आता इथं खूप सारी जागा आहे, भरपूर जागा आहे, पेस भरपूर आहे, कितीही झाडं लावू शकतो आपण. त्याच्यामुळे आता मला झाडं लावायची आहेत आणि खूप सारं जे गार्डन आहे ते मी चांगलं करणार आहे आणि सगळीकडे हिरवळ अशी करणार आहे, कारण मला खूप छंद आहे आणि तो छंद मला आता इथं जोपासता येतो आहे. खूप दिवसांचं, खूप वर्षांचं स्वप्न होतं ते आता पूर्ण होईल माझं, की मला असं वाटायचं माझं छोटंसं स्वतःचं सेपरेट गार्डन असावं. आणि ती इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. भरपूर सारी झाडं लावणार आहे आणि आणखीन इथं किती मिळतात ते बघून आणखीन वेगळ्या वेगळ्या प्रकारची कुठून कुठून अशी झाडं जी आहेत ती मी जमा करणार आहे, लावणार आहे. आणि कसं आहे, राहायला येऊन खरं तर 4-5 महिने झालेले आहेत, पण कसं पाऊस चालू झाला म्हणजे झाडं चिटकतात व्यवस्थित. आणि तर आता आलेले आहे बघा मार्केटला, तर आमच्या इथं बघा पाहू शकताय गर्दी किती असते. तर इथे बाजारच्या दिवशी खूप गर्दी असते आणि ह्या चौकामध्ये नेहमीच कायमस्वरूपी कधीही जा तुम्ही, गर्दी भरपूर असते. तर इथं आहेत आपले राजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि खूप म्हणजे मस्त वाटतं ह्या चौकात आल्यानंतर महाराजांचं दर्शन घडतं समोरच आल्या आल्या. आणि कोण कोण ओळखतं आहे हा चौक कुठला आहे, ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा की हा चौक कुठला आहे. आणि राजांचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल हा चौक कुठला आहे. आंब्याची वय मोठीच असते ती का बारकी असते ती काय आंब्याची? चिक्कूच पण आहे का? इथे चिक्कूच चिक्कूच विचारा की त्यांना नर्सरीमध्ये आलो, पण नर्सरीमध्ये जी पाहिजे ती झाडं अजिबात नव्हती, फक्त आंब्याची, जास्वंदाची. हे बघाय, जास्वंदाचं झाड आणलेलं आहे. आंब्याची आणि बाकीची गुलाबाची वगैरे कुठलीही झाडं नव्हती, त्याच्यामुळे मनसुद्धा नाराज झालं की एवढं उत्साहाने गेले होते आणि जास्त झाडं मिळाले नाही. पण केशर आंब्याची झाडं आपल्याला मिळालेली आहेत, केशर आंबा मात्र भरपूर प्रमाणात होते. आणि बाकीचे 2-3 आणलेले आहेत, तर बघू शकताय ही झाडं आणलेली आहेत. तर केशर आंबा आपल्याला मस्त मिळाला आहे आणि छान आहेत. आणि 2 जास्वंदीची झाडं आणली आहेत. तर अशी ही 4 झाडांची खरेदी केली आणि बाकीच्या आपल्या कुंड्यांमधली जी झाडं आहेत ती सुद्धा लावणार आहे. आणि त्यानंतर आपलं ब्रह्मकमळ जे आहे ते सुद्धा लावणार आहे मातीमध्ये. आणि ब्रह्मकमळ मातीमध्ये लावल्यानंतर त्याची काय काळजी घ्यावी, ब्रह्मकमळ जर जमिनीत लावायचं असेल तर आपल्याला शेडिंग एरियामध्ये लावावं लागतं, कारण त्याला डायरेक्ट ऊन हे आहे ते जमत नाही ब्रह्मकमळाला. तर इकडं चालू आहे बघा ह्यांचं काम, आंब्याच्या झाडासाठी खड्डा खोदायला लागलेले आहेत. आणि झाडं आणल्यानंतर उत्साह असतो, आणलेली झाडं आपल्याला लावायची असतात, खूप उत्साह असतो की कधी आपण लावतो आहे.
तर इकडे बघा, ह्याने लगेच आणलेली झाडं जी आहेत ते लावायला घेतलेली आहेत. आणि पाऊस आणि वारं दोन्ही संगच आलेलं आहे. आता खूप वारं सुटले आणि पाऊससुद्धा झिमझिम चालू आहे. त्यांना म्हटलं पाऊस उघडल्यानंतर लावू आपण, पण त्यांचं चालू होतं की नाही पावसात एकतरी झाड लागलं पाहिजे. भर पावसात ह्यांनी झाड जे आहे ते पहिलं झाड जे आहे ते लावलं आणि त्यानंतर पाऊस उघडला. पण त्यांची इच्छा होती की पावसातच झाड लावायचं आणि त्यांनी ते केलं. पण तर पाऊस बरा म्हणजे खूप मोठा नव्हता. त्यानंतर लगेच ऊन पडलं. एक 5 मिनिटाची सर होती, पण तरी पण मग मी तोपर्यंत छत्री वगैरे आणायला गेले. म्हणलं छत्री आणल्यानंतर भिजणार तर नाहीत ते. आणि मग एक झाड लावून झालं आमचं. तर असं आम्ही 2-2.5 तास काम केलं आणि झाडं लावायचं, खड्डे खाणले, म्हणजे सगळे ह्यांनीच केलं झाडं. मी फक्त मदत केली त्यांना, बाकीचे झाडं आणून देणं किंवा हे. आणि माझी जी कुंड्यांमध्ये होती ना झाडं, तीसुद्धा मी लावली, गुलाबाची वगैरे. आता बघू कशी फुटत आहेत कशी नाही. पाऊस तर आहे चांगला, पाणीसुद्धा घालायची मेहनत घ्यायची. आणि आंब्याचं मस्त झाड मिळाले. आणि आंबे चिक्कू घ्यायचा होता, चिक्कू नाही मिळाला. आणि गुलाबाचं एकही झाड मिळालेलं नाही. माझी जी कुंडीत 2 गुलाबाची होती तीसुद्धा लावलेत मी. पण आता कुंडीतली खाली जमिनीत लावल्यानंतर फुटतात का नाही काय माहिती, पण आता लावलेत तरी सध्याला. आंब्याची मात्र झाडं चांगली मिळाली, केशर आंब्याची मिळाली. आणि त्यांची इच्छा होती की त्यांनी पावसात एक झाड लावायचं होतं, तर ते लावून झालेलं आहे फायनली एक झाड. मनानं झालंय तट ती गवत काढा की त्यातलं. मेडिकल मध्ये ठेवली नव्हती का? नाही ना, लक्षातच नाही आली. लावा सगळी मातीकडून जेवढी निघली तेवढी. ओके ओके जास्वंदाची कोपऱ्यात लावली तर चालते का? ती लावा तिथे एक कोपऱ्यात खांदा की तेवढं तर खांदावं लागेल का नाही आपल्याला झाड म्हणजे पिशवी आहे तेवढं तर खांदावं लागते ना. कडेला घ्या की त्याचं काय नाही, जास्वंदीचं कडेला लावलं तर ऐक की ना ग अशी त्याला ना अशी झाडं लावणार आहे मी. त्याला कडेला घेतली तरी चालते ती जास्वंद. हे गुलाबाला जास्वंद आंब्याची झाडं लावून झाल्यानंतर परत 2 जास्वंदाची आणली होती. आणि घरामध्ये 2 म्हणजे कुंड्यांमध्ये लावलेले माझे पहिले 2 गुलाब होते ते सुद्धा लावून घेतले. आणि काय होतं परत आधीमध्ये त्यांना वेळ मिळत नाही, सुट्टीच्या दिवशी वेळ मिळतो. आणि म्हटलं चला आहेत तोपर्यंत तीसुद्धा झाडं एका लाईनीने लावून घ्यावी. आणि असं मग त्यांना हे जास्वंदाचं बघा, ह्याचा कलर मला खूप आवडला आणि उमललेलं पण आहे फूल. आणि मस्त कलर मिळाला आहे,
पण मला आणखीन पांढऱ्या कलरचं, लाल कलरचं अशी जास्वंदाची झाडं घ्यायची होती, पण तिथं जास्वंदाची झाडंसुद्धा खूप नव्हती, तर हे एकच मिळालं आणि तेसुद्धा कुंडीत होतं, तर ते कुंडीसहित आणलं आणि त्यांनी कुंडीसहित घेतल्यामुळे 100 रुपयाला एक झाड दिलं, तर तरी पण कुंडी घरी आली तर फुटूनच गेली, त्या कुंडीचा काहीच उपयोग झाला नाही, कारण झाड कुंडीतनं खाली लावायचं म्हटल्यानंतर काढता येत नव्हतं, त्याच्यामुळे कुंडी जी आहे ती फुटलीच, आणि उपटण्याचा प्रयत्न केला निघलं, पण कुंडी जी आहे त्यांनी साईडनं हे करून करूनही केली होती, त्याच्यामुळे कुंडी तर फुटली आणि 50 रुपये आपले त्याच्यात आणखीन एक झाड आलं असतं. प्रत्येक झाड फुलांची झाडं 50 ला आणि आंब्याची झाडं 250 रुपयाला एक, अशी 500 रुपयाची 2 आंब्याची आणली. तर बाकीची गुलाबाची वगैरे घ्यायची होती मला. मोगरा तर ऑलरेडी माझा चांगला फुटलेला आहे, आपल्याकडं कढीपत्तासुद्धा आहे, मोगरा आहे आणि गुलाबाचा आपल्याकडं 2 कलर आहेत, पण आणखीन गुलाब आणि आणखीन 2-3 प्रकारचे जास्वंद मला घ्यायचे होते. ह्याला बांधावं लागेल, एका लाईनीत शिर झाली. आंब्याच्या झाडात एवढं अंतर पाहिजेच की, फुलाची काय जवळजवळ लावली तरी चालते ती. बघू हे मोठे झाले, चिकूचं बसलं तर मग चिकू लावू मधी. ह्याला बी लाव, आणू का? थांबा मी आणून देते, हे सगळ्यालाच लावा मी. आना आना, चांगला आहे ती बी, ती पण आणा हातातलं. हम्म,